मी गावाला सगळ्यांना सांगायची की माझी आखेकी ने दीपिका पदुकण सारखी आहेत आणि ऍक्टिंग आली अगत, पण पागल लोकांना भरोसाच नाही ठेवायची माझ्यावर। पण आता तुम्हाला सांगते, माझा पिक्चर आल्यावर सगळे ठेवतील माझा ना माझ्यावरच भरोसा बसे ना की मी आता शाहरुखच्या पिक्चर मध्ये काम करणार आहे। लईच भारी वाटते, जिंदगीभर भुलणार नाही मी यू पण। खरंच गावाला जत्र शाहरुख खानचा पिक्चर लागला कि दिल नुसतं असं धकधक धकधक धडकायचं। कधी मी एकदा जाऊन शाहरुख खानला बघते असं व्हायचं। मी ना लई मोठी फॅन आहे शाहरुखची, तेव्हापासूनच मी ठरवलं शाहरुख संग मी एक ना एक तरी पिक्चर करणारच। तर नुसतं शाहरुखच ना, तर सलमान म्हणू नका, आमिर म्हणू नका, रणवीर म्हणू नका, बच्चन म्हणू नका, या सगळ्यांसोबत मी एक ना एक पिक्चर करणार आणि मी हिरोईन होणार। आणि मी हिरोईन झाल्याची बघून घरचे तर पागल होतीलच, पण घरच्यांना वाटायचं कि या पिक्चरच्या नादाने मी माझी जिंदगी बर्बाद करते। पण आता बघा, सगळीकडे फक्त आणि फक्त माझच फोटो, तर थिएटरात मी, टीव्हीवर मी, पेपरात मी, सगळीकडे सिर्फ मी आणि मीच असणार। मी अशा गाडीतनं गावाला गेली कि सगळे माझ्या गाडी मागे दौडतील, माझ्याकडे फक्त आणि फक्त पैसाच पैसा असेल आणि हे भलं मोठं घर आणि घरामध्ये 10-15 नोकर, अशी लाईफ पाहिजे आणि मी ती मिळवणारच।